मला जर करोनाचे जंतू सापडायचे तर मी देवेंद्र फडणवीसच्या तोंडातून पुन्हा टाकले असते, मग तुमचं राजकारण आहे. अरे माणसाच मरतील तर तुम्हाला शिक्के कोण मारणार आहे? कोण मतदान करेल तुम्हाला? पाठात लोक तडफडतात, मरतात आणि त्याला देत नाही. अशा प्रकारचं कमीन राजकारण हे या जगामध्ये या देशामध्ये कोणाच पक्षाने केलं नाही. देवेंद्र फडणवीस, दरेकर आणि ती चंपा नावाचा तो चंद्रकांत पाटील, आज हा करोना कोण्या पक्षाचा कार्यकर्ता पाहून येत नाही का? करोना फक्त राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना यांना होत नाही. राज्यात कोरोनाचा फैलाव वेगाने वाढत असताना महत्त्वाच्या औषधाचा तुटवडा भासू लागला आहे. यावरून केंद्र व राज्य सरकारमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील भाजप नेते राज्य सरकारची सतत अडवणूक करत असल्याची सत्ताधारी महाआघाडीचे लोकप्रतिनिधी व नेत्यांची भावना झाली आहे. हीच भावना व्यक्त करताना शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी आज भाजपवर जोरदार हल्ला चढविला. भाजप नेत्याबद्दल असलेली चीड त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवली. मला कोरोनाचे विषाणू सापडले तर मी देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते, इतका तिरस्कार या लोकांबद्दल माझ्या मनामध्ये निर्माण झाला आहे. मला जर कोरोनाचे जंतू सापडायचे तर मी देवेंद्र फडणवीसच्या तोंडातून कोंबून टाकले असते. ज्याच्या घरात माणूस मरतो त्याच्या घरातील कर्ता पुरुष जातो, त्याला समजतं की कोरोना काय आहे. त्यामुळे भाजप लोकांनी राजकारण थांबावं असं आवाहन त्यांनी केलं आहे. महाराष्ट्र जगला पाहिजे, माणूस जगला पाहिजे. माणसाच मेली तर तुम्हाला शिक्के कोण मारणार? कोण मतदान करणार तुम्हाला? असंही गायकवाड यांनी सुनावलं. मग तुमचं राजकारण आहे? अरे माणसाच मरतील तर तुम्हाला शिक्के कोण मारणार आहे? कोण मतदान करेल तुम्हाला? देवेंद्र फडणवीस, दरेकर आणि ती चंपा नावाचा तो चंद्रकांत पाटील, आज हा करोना कोण्या पक्षाचा कार्यकर्ता पाहून येत नाही का? करोना फक्त राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना यांना होत नाही, तर हा करोना प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला त्या ठिकाणी विळखा घालून राहिला आहे. आणि अशामध्ये भाजपनं हे विसरू नये की त्यांच्या 105 आमदारांना देखील महाराष्ट्राने मतदान केलं आहे, मग त्यांचे 20 खासदार देखील महाराष्ट्राने दिले. आणि अशा वेळेला केंद्राकडनं राज्यातल्या कंपन्या ज्या रेमडेसिवीरचं इंजेक्शनचा प्रोडक्शन करतात त्यांना सांगितलं जातं की तुम्ही महाराष्ट्राला लस देऊ नका. पुण्यावाला जो आहे त्यांनी व्हॅक्सिन तयार केला त्याला सांगितलं जातं की महाराष्ट्राला व्हॅक्सिन देऊ नका. केंद्राकडनं ऑक्सिजनची मागणी त्या ठिकाणी केली 1400 AC, तो ऑक्सिजन ते देत नाही आहे. गुजरातला 1.5 लाखाचं इंजेक्शन त्या ठिकाणी देतात, 50,000 इंजेक्शन आपल्या भाजपच्या कार्यालयातून ते गुजरातमध्ये फुकट वाटतात आणि इकडे मात्र महाराष्ट्रात लोक तडफडतात, मरतात आणि त्याला देत नाही. अशा प्रकारचं आणि कमीन राजकारण हे या जगामध्ये या देशामध्ये कोणाच पक्षाने केलं नाही, जे या ठिकाणी नरेंद्र मोदी सरकार आणि फडणवीसचे लोक या ठिकाणी करतात.